नाही, डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल आम्हाला फार आनंद आहे, कारण की आज जो दहशतवाद चालला, हां, तर ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे दहशतवादाला कुठंतरी आळा बसेल, आणि जो इकॉनॉमिकली लेवल आहे हां भारताचा, त्यामुळे तो पण सपोर्ट होऊ शकतो. चीन जे आज करते भारतामध्ये, भारताबरोबर जो गनिमी कावा करतो, हां, त्या गनिमी कावायला पण कुठंतरी ट्रम्प आणि मोदी, आपले जे पंतप्रधान मोदी साहेब आहे, त्यांच्या माध्यमातून कुठंतरी हे थांबण्यात येईल. आणि दुसरी गोष्ट, भारताचं इकॉनॉमिक वाढेल, आणि जो आपल्या पंतप्रधानाचे जे बोधवाक्य आहे, सबका साथ सबका विकास, याला कुठंतरी प्राधान्य भेटू शकतं. सर्वात प्रथम मी त्याला कॉंग्रॅच्युलेट करतो की ते राष्ट्राध्यक्ष झाले, आणि त्यांनी सर्वात प्रथम जे आतंकवाद आहे पूर्ण जगावरती, जे आतंकवाद हे आहे, जास्त कारण आहे आतंकवादाच्यामुळे त्रास होत आहे पूर्ण जगाच्या जनतेला, तो सर्वप्रथम मिटवला पाहिजे. आणि नंतर मोदी सांगती येऊन आपल्या संयुक्त सर्व राष्ट्राध्यक्ष पूर्ण जगाचे झाल्यामुळे त्याला एक ताकद भेटलेली आहे अमेरिकेसारख्या देशाचे, त्यामुळे त्यांनी मोदी सांगती येऊन आपल्या देशासाठी प्रगतीचे काही नवीन नवीन नियम आणायला पाहिजेत, आणि कायद्यामध्ये पण हे करायला पाहिजे. म्हणजे जे असे चलन जे चेंज होतात ना, ते असे 10 वर्ष जे होतात ना, चांगली गोष्ट आहे. 10-10 वर्षांनी चेंज व्हायला पाहिजेत. ते आता त्यांच्या वडिलापासून ते बिझनेसमधून ते वरती आलेले आहेत, त्याच्यामुळे असं लोकांना दिसत असेल की ते भरपूर त्यांच्या आईवडील कन्स्ट्रक्शनमध्ये, वडील कन्स्ट्रक्शनमध्ये होते, त्यांचा बिझनेस कन्स्ट्रक्शनपासून ते पुढे गेलेले आहेत. तर त्याच्यामुळे थोडंसं ऑपोजिशन प्रश्न हे करत असेल, त्यांच्याबद्दल उठवत असतील. त्यांनी सर्व म्हणजे अशा जे आतंकवादी देश आहेत, त्यांच्यापासून त्या देशांना बॅन करायला पाहिजे. म्हणजे त्या देशा आतंकवाद संपवला, संपुष्टात आणायला पाहिजे. ब्लॅक मनी अँड जो खोटे नोट बनके आते थे, उनके अगेन्स्ट में जो कदम उठाया, उनके लिए बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ. और जनता को कहना चाहता हूँ कि देश हित में एक दो दिन अगर आपको थोड़ा तकलीफ हो जाए तो सह लीजिए, क्योंकि इसकी वजह से आने वाले जो आर्थिक सुधार होना है वो आपको ही फायदा होने वाला है, और आपके संतति को फायदा होने वाला है. और आपका जो प्रश्न है डोनाल्ड ट्रंप के बारे में, डोनाल्ड ट्रंप जीतना न जीतना हमारे हाथ में नहीं था, लेकिन मैं इतना ही कहना चाहता हूँ कि अमेरिकन जनता ने दो एविल में से लेसर एविल को जीता के लेके आया, लेकिन जो पॉलिटिक्स है, जो ग्लोबल सिनेरियो है, उसको देखते हुए जो डोनाल्ड ट्रंप का व्यक्तित्व है, वो विश्व के लिए, ग्लोबल के लिए जो कहते हैं ऐसे हिसाब से आगे भी काम करे तो दुनिया को फायदा होगा. और उन्होंने अभी रशिया के पुतिन के साथ और हमारे पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी साहब के साथ मिल के ग्लोबल जो सुपर पावर में से आते हैं, उनके साथ मिल के विश्व में रहने लायक एक विश्व निर्माण करने का काम करे, ये शुभेच्छा देना चाहता हूँ. लेकिन दोनों में से ट्रंप जी जीत के आए हैं, एटलीस्ट 51-49 में से 51 ने जीता, ऐसा मुझे लगता है. सबसे पहले तो डोनाल्ड ट्रंप जो US के प्रेसिडेंट चुन के आए हैं, उनको बधाई देना चाहूँगा कि उन्होंने चार्ज लिया है. और उपेक्षा ये रखता हूँ कि हिंदुस्तान और अमेरिका, US, जो वर्ल्ड की दो बिगेस्ट डेमोक्रेसी कंट्रीज़ है, उन लोगों को मिल के एक साथ ग्लोबल टेररिज्म, ग्लोबल वार्मिंग, इन दो मुद्दे पे साथ में मिल के, कंधे से कंधा मिल के चलें और पूरे विश्व का कल्याण कर सकते हैं ये दो सुपर पावर्स.